जी आपण खेरडी ग्रामपंचायतीसाठी आणि आपले कोण जे दोन तीन सहकारी आहेत, जसे खताते साहेब आहेत, भुरण आहेत, या सर्वांनी मिळून आपण सुकाई परिवर्तन पॅनल स्थापन केलेलं आहे. त्याचा आत्ताचा मुख्य उद्देश काय, निवडणुकी व्यतिरिक्त काय उद्देश आहे? ग्रामपंचायतची निवडणूक आणि खेरडी ग्रामपंचायत याच्यामध्ये गेली 15-20 वर्ष मी स्वतः काम केलेलं आहे आणि आता ही निवडणूक 2020 होणार होती. कोरोनामुळं आता 2021 जानेवारी 15 तारखेला होते. आम्ही या गावाशी खूप अटॅच असणारी माणसं आहोत आणि अशी अटॅच असणारी माणसं आम्ही खेडीच्या राजकारणापासून दूर राहू शकत नाही. तर शेवटी किती झालं तरी या गावाने आज आम्हाला नेतृत्व दिलेलं आहे. आज आम्ही जे काही दिसतो आहोत किंवा आम्ही जे काही या ठिकाणी काम करतो आहोत त्यामध्ये या गावाचा किंवा इथल्या लोकांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. त्यामुळे नेहमीच असं असतं की बाबा निवडणूक असेल किंवा पुढची वाढणारी जी खेरडीची ग्रोथ आहे या दृष्टीने काही चांगलं काम करण्याच्या दृष्टीने आपणही याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. ह्या हेतूनही आम्ही जे काही आमच्या विचारांची माणसं होती त्या सगळ्यांशी एकत्रित आम्ही बसलो, आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मग इथं आम्ही पक्षी असं कुठलंही रूप न देता आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्रितरित्या हे सुकाई परिवर्तन पॅनेल म्हणून उभं केलेलं आहे आणि निवडणुकीसाठी आम्ही या पॅनेलच्या माध्यमातून सामोरं जातो. जर उभे केलेले आहेत, सर्वांना समान संधी दिली, म्हणजे सर्व स्तरातील सर्व लोकांना समान संधी दिली आहे का या पॅनेलमध्ये? आपण कसं आहे, आम्ही ह्या पॅनेलमध्ये प्रमुख काही पॅनेलचे या गावात ज्यांनी नेतृत्व या अगोदर केलेलं आहे, गावच्या जडणघडणीत ज्यांचा काही मोठा सहभाग आहे, अशी सगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन आम्ही 5-6 लोकांचं पॅनल तयार केलेलं आहे. यामध्ये खेरडीचे माजी सरपंच असतील, जयेंद्र खताते साहेब हे नेतृत्व करतायत, त्याच्यानंतर कमलाकर शिंबेकर हे ज्येष्ठ नेते आहेत. आज नाही म्हणलं तरी खेरडीच्या राजकारणात जवळजवळ 50 वर्ष त्यांनी या गावासाठी योगदान दिलेलं आहे. विजयराव देसाई यांचंही 30-35 वर्षाचं योगदान आहे. आमचे शशी कासार सहकारी मित्र आहेत, हे संघटना इथं चांगल्या पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात त्यांचा वाटा आहे. अशी सगळी मंडळी आम्ही एकत्रित बसलो आणि बसल्यानंतर की बाबा आपण खेरडीच्या आमच्या पॅनेलमध्ये सुकाई परिवर्तन आहे. परिवर्तन म्हणजे नक्की काय? तर आपण नवीनांना संधी देणं हा शब्द आम्ही घेण्यामागचा उद्देश असा आहे की दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आम्ही उमेदवारांच्या बाबतीतही जी जनमानसामध्ये आज लोक काम करतायत, कार्यकर्त्यांचं ज्यांना पाठबळ आहे, लोकांच्या चांगल्या वाईट गोष्टीमध्ये चांगल्या किंवा लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेला जे धावून जाणारे कार्यकर्ते आहेत त्यांना एक संधी देणं. मी संधी देताना आम्ही पॅनेलनं असं ठरवलं की प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांनी बसावं आणि त्यांनी उमेदवार द्यावा. त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही परिवर्तनच्या माध्यमातून हा नवा एक पांडा पडला आहे की प्रत्येक वाडीवाडी वस्ती वस्तीवरती जे उमेदवार ठरवले ते तिथल्या वाडीतल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख लोकांनी ठरवलेले आहेत. या अशा लोकांना मी संधी देण्याबरोबर पुढची वाढणारी जी खेरडी आहे, शहरालगतची खेरडी आहे, ह्या शहरालगतच्या खेरडीच्या बाबतीतले पुढचे जे काही 15-20 वर्षाचे प्रश्न आहेत हे घेऊन त्यावर चर्चा करून एक निश्चितपणे एक त्याचा एक आराखडा आखलेला आहे. आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून तो आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही देऊच. आत्ता मी त्याबाबतीत स्पष्ट बोलत नाही पण एक वेगळं विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत. म्हणून आम्ही ह्या परिवर्तन पॅनेल असं सुकाई परिवर्तन पॅनेल असं नाव दिलेलं आहे आणि तशा पद्धतीनं एक वेगळा पर्याय आणि लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक वेगळं नवीन काहीतरी समोर ध्येय ठेवून आम्ही हे काम करण्याचं ठरवलं आहे. आणि मला निश्चितपणे वाटते की उमेदवारांची निवड असेल, आम्ही घेतलेले आता जे प्रश्न असतील ह्या प्रश्नांच्या पाठीमागे खेरडीची जनता आम्हाला निश्चितपणे साथ देईल. तुम्ही आत्ता म्हणालात की काही पुढचे प्रश्न किंवा खेरडीचे पुढचे जे विजन आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या त्या भागातले त्या लोकांमधून तुम्ही उमेदवार घेतलेत त्यांना विचारून किंवा त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अनेक राजकीय पक्ष असे विचार म्हणत असतात नेहमी निवडणूक आले की विकास आम्ही करत आहोत. तुमच्या पॅनलच्या दृष्टीने विकासाची व्याख्या काय आहे आणि खेरडीचा विकास कशा पद्धतीने तुम्ही भविष्यात साधणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये आपण विचार केला तर? काही थोडक्यात जर सांगायचं झालं तर विकासाची व्याख्या ही शहरालगतच्या ग्रामपंचायती असल्यामुळे नुसते रस्ते किंवा स्ट्रीट लाईट छोटी मोठी लोकांची कामं ह्याच्यावरती आता अवलंबून राहून चालणार नाही. काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला फार मोठे निर्णय करावे लागतील. सुनियोजित ह्या गावाचं
शहरीकरण होत असताना सुनियोजित प्लॅनिंग प्रमाणे काम व्हावं, याच्यामध्ये आज असणाऱ्या इथली जी काही भौगोलिक रचना आहे त्या रचनेप्रमाणे ज्या पाण्याच्या किंवा ड्रेनेजच्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण योग्य पद्धतीने त्याला नियोजनबद्ध पद्धतीने त्यातून मार्ग काढणं असेल, या संपूर्ण गावाचा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून विकासाच्या दृष्टीने लोकांना सगळ्यांच्या लोकांची अपेक्षित त्याला प्रतिसाद लाभेल अशा पद्धतीने लोकांना विश्वासात घेऊन तो राबवून असेल. आज परवा आपण एक मोठ्या प्रकारचं एक रॅकेट पकडलं, त्याही पेक्षा लोकं बाहेरून येत आहेत, कोण येत आहेत, कशा पद्धतीची लोकं येत आहेत यांच्यावरती आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून लक्ष ठेवून त्यांच्या बाबतीतही काही कडक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याचबरोबर आज तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे. MIDC मध्ये जरी आज नोकरी आज विचार केला तर इंडस्ट्रीमध्ये नोकरी कमी झालेली आहे. त्यांना उद्योगधंदे देण्याचे असतील किंवा रिकामे प्लॉट्स आपल्याला जर सरकारकडून घ्यायचे असेल तर त्या बाबतीत काही निर्णय करणं आवश्यक आहे. क्रीडांगण असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अशा अनेक समस्यांनी आणि विशेष म्हणजे गेल्या 20-25 वर्षात जी आता आमची नळपाणी होणार होती पण काही कारणास्तव आजही अर्धवट अवस्थेत आहे, ती नळपाणी योजना कार्यान्वित जर झाली तर पुढच्या 15-20 वर्षाच्या विकासाच्या दृष्टीने ही विजन्स खऱ्या अर्थाने आपल्याला डोळ्यावर ठेवून चाललं पाहिजे असं आपलं वैयक्तिक मत आहे. यादव साहेब, तुमच्या सुकाई परिवर्तन पॅनलचा जो जाहीरनामा असेल, अजेंडा असेल, तो तुम्ही लवकरच जाहीर करणार आहात असं सांगितलं, पण आता नेमके कोणते प्रचाराचे मुद्दे किंवा विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर? आपण मुद्दे प्रमुख मुद्दा असा आहे, आपण प्रमुख मुद्दा हा विकासाचाच मुद्दा घेणार. विकासामध्ये पुढच्या 15 वर्षातली खेरडी हा आमच्या दृष्टीचा अजेंडा असेल, त्याचे त्यावेळेचे प्रश्न. आणि आत्ता या ठिकाणी नवीन इमारती झालेल्या आहेत, अनेक लोकं बाहेरून येऊन या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, यांना असणाऱ्या गटराची समस्या असेल, यांना असतील रोडचे प्रश्न असतील, यांना असणारे पार्किंगचे प्रश्न असतील, या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला आम्हाला या माध्यमातून आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून या प्रश्नाला निर्णायक स्वरूपात देण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे याला निधी ग्रामपंचायतचा कमी पडणार आहे, पण आज आम्ही पॅनलमध्ये 2 तर प्रमुख मंडळी, एका पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत, खदाते साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, मी स्वतः काँग्रेसचा अध्यक्ष आहे तालुक्याचा. आमच्या या माध्यमातून सरकार स्तरावरून काही प्रयत्न करावे लागतील, DP प्लॅन तयार करून त्यावरती काम करावं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी जी काही ग्रोथ वाढते आणि मग त्या सोयीसुविधा देण्यास आपल्याला अडचणी, आणि विशेष म्हणजे या पुढच्या काळात निश्चितपणे जो काही विकास आराखडा असेल तो पूर्ण ताकदीनं म्हणण्यापेक्षा पूर्ण कठोरपणे किंवा त्या शिस्तबद्ध पद्धतीने राबवला गेला पाहिजे, तरच आज आपल्याला या गावाच्या विकासाला चुकीच्या गोष्टीनं पायबंद घालायला आळा बसू शकेल. तुम्ही एक दोन जे आता चर्चा केली विकासावर आणि पुढच्या अजेंडावर, 10-15 वर्षाचा जो मुद्दा मांडलाय त्याच्यामध्ये एक 2-3 प्रश्न मुख्य आहेत, म्हणजे त्याला किती लवकर हात घालणार याबद्दल जरा आपल्या खेरडीतल्या ग्रामस्थांना माहिती दिली बरोबर. एक तर म्हणजे पाणी योजनेचा उल्लेख तुम्ही आता उजळता केला तो, दुसरं म्हणजे अंतर्गत गटारांची समस्या भरपूर आहे, बिल्डिंग्स वाढलेल्या आहेत, शहरीकरण वाढतं आहे, खेरडी ही ग्रामपंचायत नाव आलं आहे पण त्याचं उपनगर होतं की अशी परिस्थिती आहे, पण अंतर्गत गटारांची समस्या पण फार मोठी आहे. आणि तिसरं म्हणजे परप्रांतीयांचा मुद्दा, म्हणजे आज आपल्या खेरडी परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या किंवा उद्योगधंद्याच्या निमित्ताने परप्रांतीय लोक येऊन होत आहेत, त्यांचं आयडेंटिफिकेशन हा मुद्दा फार मोठा कळीचा आहे, तर यावर आपण काय फोकस करणार आहोत? पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगितलं की गटारांच्या समस्येसाठी भौगोलिक रचनांचा सगळा अभ्यास होणं गरजेचं आहे. 2010 ते 2015 कालावधीमध्ये आपण त्याबाबतचा सर्वे हा केला होता, त्यावेळी मीही ग्रामपंचायतमध्ये होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी काही DP प्लॅन तयार करणं गरजेचं आहे, कारण DP प्लॅन केल्याशिवाय कलेक्टरकडनं त्या जागा ॲक्वायर केल्याशिवाय त्या जागांसाठी असणारा मोबदला शासनाकडून त्या शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना दिल्याशिवाय आपल्याला ह्या सगळ्या समस्या, रस्त्यांच्या समस्या असतील किंवा गटारांच्या समस्या, ह्या निर्णायक अवस्थेत आपण काढू शकत नाही. तर तो एक फार मोठा मुद्दा आहे, आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण ठराव करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून की सगळ्यांना विश्वासात घेऊन कलेक्टरकडे आपण अशा पद्धतीने काही ज्या जागा आपल्याला विकासासाठी डेव्हलप करायच्या आहेत त्याबाबतच्या मंजुरी त्या घेण्यासाठीचा प्रयत्न हा या आमच्या
पॅनलच्या माध्यमातून किंवा उद्या भविष्यातल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून. पाणी योजनेच्या बाबतीत खरं दुर्दैव वाटतं, आमचे सहकारी होते पण 5 वर्षामध्ये ही योजना का झाली नाही. खरं म्हणजे कसं असतं, आपण निवडून गेल्यानंतर काही वैयक्तिक आपल्यामध्ये वादविवाद असू शकतात, समजू शकतो, परंतु 5 वर्षामध्ये काही बांधिलकी पण आपण जपायची असते. जर ही बांधिलकी जपताना जर थोडं सावधपणे सगळ्यांनी एकमेकाला जर समजावून घेतलं असतं तर आज 14 कोटीची पाणी योजना झाली असती. जसं राजकीयदृष्ट्या खेरडी गाव हे सगळ्या संवेदनशील किंवा लोकांच्या नजरा असतात, तसं विकासाच्याही बाबतीत लोक फार इतकी जागरूक आहेत. आणि खरं म्हणलं तर हे माझ्यासारखे कार्यकर्त्याला आणि अशा असंख्य कार्यकर्ते गावाच्या विकासात काम करणाऱ्याला खंत वाटते, तसं व्हायला नाही पाहिजे. तर अशा गोष्टी जर घडल्या तर राजकीय क्षेत्रात आपण काम करणारी माणसं ही आज आपण कुठंतरी कमी पडतो आहोत, लोकांच्या विश्वासात आपण कुठंतरी कमी पडतो आहोत. खरं म्हणजे हे जर जमवून घेतलं असतं, थोडे काही प्रश्न जर सामंजस्याने समजून घेऊन ह्याच्यावरती चर्चा करून जर मातडगा निघाला असता तर कदाचित आजची खेरडी ग्रामपंचायत ही बिनविरोधी झाली असती. म्हणून ह्या गोष्टीच्या बाबतीत थोडंसं जे काही वाईट शल्य आहे ते ठीक आहे, यापुढं प्रयत्न केला जाईल, पण ही योजना कार्यान्वित झाली पाहिजे. तर ही योजना आज शेजारच्या पिंपळी गावाची 8-9 कोटीची योजना पूर्णत्वच गेली, पण आम्ही 14 कोटी आणि तालुक्याचं नेतृत्व आम्ही सगळीजणं करतो मंडळी, आमच्याबरोबरचे सहकारी असतील, पुढच्या समोरच्या पॅनलमधले असतील, तर आम्हाला ही तशी दृष्टीनं आमच्या दृष्टीनं ही आम्हाला कमीपणाची गोष्ट आहे आणि हे सुधारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करून ही कार्यान्वित कशी होईल हा यापुढच्या काळात आमचा मार्ग असेल. आणि परप्रांतींच्या बाबतीत तुम्ही जसा विषय सांगितलात, निश्चितपणे परप्रांतींवरती कंट्रोल ठेवण्यासाठी एक काही त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची पद्धत अवलंबणं गरजेचं आहे. कारण ही जी मंडळी येतात कुठून, कोणी कुठल्याही एखादा कॉन्ट्रॅक्टर त्यांना घेऊन येतो, कुठल्याही कुणाशी कुठल्याही न काही काही माहिती घेतात, ते खेरडीमध्ये वास्तव्यास राहतात, अनेक गोष्टी उद्या त्यांची माहिती नसते. आता काही वेळेला असं होतं की आमच्या शेजारीच माठीमागं परवा एक जण 6-8 वर्षाचा म्हातार एक्सपायर झाला, गेली 10 वर्ष तो पाठीमागं आमच्या इथं राहत होता, पण तो मृत्यू झाल्यानंतर त्या घरमालकालाही माहीत नाही त्याचं गाव कुठलं आणि त्याचे नातेवाईक कोण, आणि ते शेवटपर्यंत त्याचा काही ट्रेस लागला नाही पोलिसांना. तर याबाबत त्यांना आलेल्या या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी लोकं आहेत, कंपन्यांना आपण त्या बाबतीत हे धरलं पाहिजे की बाबा आपल्या इथे येणारे जे काय कुशल अकुशल कामगार असतील ह्या सगळ्यांच्या बाबतीतली तुमच्या इथं असणाऱ्यांची यादी किंवा त्यांची संपूर्ण माहिती ही तुम्ही आमच्याकडे द्यायची, आणि अशा पद्धतीचा कुठला जर गुन्हा झाला तर आपल्यावरही आम्ही ॲक्शन घेऊ, अशा पद्धतीचा एक वेगळा काहीतरी विजय आपल्याला त्यातून तसं नियोजन करणार, नियोजन करावं लागेल. प्रशांतजी तुम्हाला अगदी कमी कालावधीसाठी म्हणजे 6 वर्षासाठी सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्या काळात असं काय तुम्हाला करावं असं राहिलं असं वाटतंय, आणि ते आता तुम्ही पॅनल प्रमुख आहात तर 5 वर्षात जर सत्ता आली तर काय करायचं राहिलंय असं तुम्हाला वाटतं? मला खरं सांगू 6 वर्षाचा कालावधी ठीक आहे, राजकारणामध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात, त्यामुळे मला कालावधी जरी कमी मिळाला असेल तरी मी त्या कालावधीत किंवा त्याच्या अगोदर खेरडी ग्रामपंचायतची 12,000 स्क्वेअर फूटची आम्ही जवळजवळ 90 लाखाची इमारत उभी करू शकलो. आनंद वाटला कारण खूप जुनी आणि मोडकळीस आलेली पहिली इमारत होती. त्याचबरोबर कचरा प्रकल्पाची जी जागा आहे ती तत्वतादृष्ट्या काही तांत्रिक अडचणी असतानासुद्धा आपण ती जागा खरेदी करू शकलो, त्यामुळे आज जो कचरा जातो आहे त्याच्यासाठी एक मोठी जागा उपलब्ध झाली. MIDC कर रूपाने अनेक वर्षाचा थकीत आपण कर वसूल करण्यामध्ये आपण खूप मोठं योगदान आपण ते केल्यामुळं आज आपल्याला ती ग्रामपंचायत उभी करता आली. सगळ्यात प्रश्न आहे की गावच्या नियोजनबद्ध विकास, कारण इथे जी डेव्हलपमेंट जी होत चाललेली आहे, आज काय झालं आहे माझ्या तुमच्या जर लक्षात आलं तर बघता येईल की आज आपण डेव्हलपमेंटला सरसकट परवानगी देत चाललो आहे. काही नियम अटी शर्ती ह्या आमच्या काळात आम्ही तयार केल्या होत्या की बाबा खालचा फ्लोरा पूर्ण पार्किंगच राहायला पाहिजे. याचं कारण असं होतं की जी जुनी घरं आहेत त्यांची उंची कमी आहे, आज रस्त्यांची हाईट वाढल्यामुळं ते जुनी घरं आणखी खाली चाललेली आहेत, आणि पाण्याचा जो निचराच्या वेळी पाणी भरतं त्या तो निचरा होताना त्या ठिकाणी खूप अडचणीचा भाग होतो, आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक डेव्हलपमेंट प्लॅन करायचा, आणि ह्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या नुसार काही ठिकाणी रस्त्याची आखणी करून त्यातून लोकांच्या ड्रेनेजचं आणि पावसाचं पाणी लवकर पास होईल अशा पद्धतीचा आमच्याकडे संकल्प होता. दुर्दैवानं त्याचे सर्वे पण झाले, पण नंतरच्या काळात मला ग्रामपंचायतमधून मी नसल्या कारणाने म्हणा किंवा नवीन काही आता नवीन आलेल्या बॉडीने तितकंसं त्याला फारसं म्हणावं तेवढं त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून काम केलं आहे, पण हे सगळ्यात मोठं काम आहे.
तर लोकांना आज जर विचार केला तर आज अशी परिस्थिती आहे की खेरडी बाजारपेठेत कधी पाणी येत नव्हतं, आज खेरडी बाजारपेठेत पाणी यायला लागलं. आज नाही म्हटलं तर ते पाणी वरच्या खेरडीपर्यंत जातं. आज अनेक इकडं आमच्या नवीन वस्त्यांमध्ये जी जुनी घरं आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ जिथं पाणी जात नव्हतं तिथ्यात 5-5, 6-6 फूट पाणी जायला लागलं. हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. हा एक प्रश्न. आणि खेरडी उपनगर असल्यामुळं आज जी काही लोकं वाढत आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही MIDC मध्ये पण आमची स्वतःची इच्छा आहे की आणि मी तसा प्रयत्न मी एका संस्थेच्या माध्यमातून करतो आहे, आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून उद्या लोकांनी जर सत्ता दिली तर एखादं चांगलं ग्राउंड कसं आहे विकासाच्या विकास कामासाठी MIDC चंही काही योगदान आपल्याला असणं गरजेचं आहे. MIDC कडनं आपण त्या प्रमाणात योगदान घेत नाही आहे. MIDC नं काही गोष्टी त्यांच्यातल्या आपल्यासाठी आणि जनहितासाठी करायच्या असतात तर त्या जनहितासाठी करण्यासाठी आपण त्यांच्याकडे आता ती मागणी करतो आहोत की आम्हाला एखादा प्लॉट की जो क्रीडांगणासाठी गार्डनसाठी द्यावा आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न झाला तर 100% इथल्या लोकांचा एक चांगल्या प्रकारचं सुशील गार्डन तयार होईल. एखाद्या काही जागा आमच्याकडे रिकाम्या आहेत त्या जागांवरती एखादा जर आपल्याला आज तुम्ही बघितलं तर एखादी जर आम्हाला MIDC मध्ये जर जागा त्या पद्धतीने आणखी काही याच्यावरती मिळाली तर एक चांगल्या प्रकारचं लोकांसाठी सांस्कृतिक केंद्र उभं राहू शकेल. म्हणजे हे सगळे डोक्यासमोर विचार आहेत पण शेवटी ही सत्ता ही महत्वाची आहे. या मुद्द्यालाच लागून माझा त्या प्रश्नावर येतोय मी. तुम्ही MIDC चा उल्लेख केलात. खेरडी एकमेव अशी ग्रामपंचायत आहे म्हणजे खडपोलीनंतर आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये की एक चांगली MIDC आहे जिथं इंजिनिअरिंग सेक्शन आहे आपल्याकडे चालतं. परंतु दुर्दैवाने काही वर्षामध्ये या MIDC कडे पाहिजे तसं सरकारने लक्ष दिलं नाही. परिणामी तिथली MIDC तशी बऱ्या मूर्ता असेल असं म्हटलं तरी काही एक ठराविक उद्योग सोडता. आता सुदैवाने तुमच्या आपलं सरकार तुमचं सरकार राज्यामध्ये आहे ही MIDC पुनरुज्जीवित करण्यासाठी तुमचं जर सगळा तुमची ही सत्ता आली खेरडी तुमच्या हातात आली तर त्या दृष्टीने तुम्ही काही सरकारकडे आग्रह धरणार आहात का आणि तो कशा पद्धतीचा प्लॅन असेल? माझ्यासारखे मी ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असताना बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलं की MIDC चे प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत पण ही काही मंडळी जी आहे ते प्लॉट घेऊन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत. काही प्रोजेक्ट त्यांचे बंद अवस्थेत पडल्यानंतर त्यांनी ते सोडून दिलेले आहेत. आजची जर परिस्थिती बघितल्यानंतर आणि खेरडीची लोकसंख्या बघितल्यानंतर ही मृतावस्थेत असलेली MIDC परत पुनर्जीवित करण्याची गरज आहे. आज आमचं सरकार आहे, उद्योगमंत्री आज नाही म्हटलं तरी आम्ही ज्या घटक पक्षामध्ये सामील आहोत त्या शिवसेनेचे सुभाष देसाई साहेब हे उद्योगमंत्री आहेत, कोकणातले आहेत. आणि आमचा असा पाठपुरावा असेल की ह्या उद्योगधंद्यामध्ये की आपण ह्या सगळ्यांचा 10 वर्षाचा सर्वे करावा ज्या रिकाम्या प्लॉट्स आहेत. या रिकाम्या प्लॉट्सच्या बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे याचं संपूर्ण माहिती त्यांच्या स्तरावरती कलेक्ट करावी आणि मग छोटे छोटे त्याच्यामधले पार्ट करून जर इथल्या व्यावसायिकांनी उद्योगांना जर आपण हे प्लॉट दिले आणि त्यासंबंधीची जी काही ग्रामपंचायत स्तरावरती कारवाई करायची लागेल ती आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू. मी बाळासाहेब थोरातांशी पण एक या बाबतीत एक पत्रमध्ये दिलं होतं की बाबा MIDC चे रिकामे प्लॉट आमच्या लोकांना मिळावे. पण जर ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे मार्गी लागेल. सुभाष देसाई साहेबांचे तसे माझे जवळचे आणि म्हणजे परिचितचे संबंध आहेत. मी निश्चितपणे सगळ्या बाबतीत म्हणणार नाही पण निश्चित काही प्लॉट आपण त्यांच्याकडून सोडवून जे खूप वर्षानुवर्ष पडलेले आहेत ते प्लॉट सोडवून आपण इथल्या आपल्या स्थानिकांना देण्याचं काम निश्चितपणे करू. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे काम आमच्या दृष्टीनं जसं विकास महत्त्वाचा आहे तसंच हे काम आमच्या दृष्टीनं बेरोजगारांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्यांना स्वतःच्या मालकीची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे आम्ही काम निश्चित करू हा मी तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून विश्वास देतो. थोडंसं राजकीय मुद्द्यावर परत येऊ आपण. विकासाच्या गोष्टीवर आपण बोललो, तुम्ही फार सविस्तर मत मांडलं. आज तुमचं जे पॅनल आहे त्याच्यासमोर तेवढंच तुल्यबळ पॅनल आहे असं म्हटलं तरी ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण तुमची याबद्दलची स्ट्रॅटेजी कशी आहे? कारण काही विरोधकांकडे जे मुद्दे आहेत किंवा त्यांनी जे काही काम केले त्याचे लूपहोल्स तुम्हाला माहिती आहेत तर त्या तुम्ही ह्या लोकांमध्ये कशा पद्धतीने ते पटवून सांगू शकताय? लूपहोलच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की बाबा ज्यांची जी काही आघाडी झालेली आहे त्याच्याबाबत आम्ही किंवा लोकांमध्ये अजूनही संभ्रम. तुम्ही 5 वर्ष एका पॅनलमध्ये राहता, अचानक तुम्ही अविश्वास ठराव आणता, पुन्हा तुम्ही दुसरीकडे जाता आणि दुसरीकडे गेल्यानंतर पुन्हा तुम्ही आता म्हणता की आपण बिनविरोध निवडणूक करू. लोकांनी निश्चितपणे काय समजायचं?
आज आपल्या समोर जर तुम्हाला 5 वर्ष विकासाचे तुमच्याच हातामध्ये राजकारण होतं तर तुम्ही ते साध्य काय केलं? या सगळ्या गोष्टीतून लोकांनी 5 वर्ष ज्या पॅनलची आपल्याला सत्ता दिली त्या सत्तेबरोबर राहत असताना विकास कामाचा नारळ तुम्हीच फोडलात. तुम्ही जर पाणी योजनेची सुरुवात केली, तुम्हीच आज त्याच्यामध्ये आलेल्या अडचणींच्या बाबतीत सुद्धा मग तुम्हीच त्यांना जे काही ग्रामस्थ असतील किंवा कोण असतील त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. मग निश्चितपणे ही जी दुरी तयार झाली ही का झाली? आणि समजा ती दुरी तयार झाली तरी तुम्ही जर त्याच वेळी सामंजस्याने मिटलं असतं तर आज कदाचित माझ्यासारखेला सुद्धा वाटतं की खेर्डी ग्रामपंचायत बिनविरोध होतो. पण आम्हाला ज्यावेळी प्रस्ताव आला आणि मी ज्यावेळी पेपरला बातमी वाचली तेव्हा मी प्रतिक्रिया दिली की बाबा आता कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. याचं कारण का की बाबा हे ज्यावेळी अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि तुम्ही मग शेवटच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध करण्यासाठीचा प्रस्ताव करता तेव्हा निश्चितपणे ही तुमच्यामध्ये मला तर असं वाटतं की ही भावना काय तुम्हाला लोकहिताच्या दृष्टीनं तुम्ही करताय हे काय मला तिथं जाणवलं नाही म्हणून मी माझी प्रतिक्रिया त्यावेळी दिली. बिनविरोध करण्यामागची त्यांची जी भूमिका होती किंवा त्यांनी जो तुमच्याकडे प्रस्ताव ठेवला होता हा त्यांचा कमकुवतपणा म्हणायचा का किंवा काहीच होणार नाही पुढे भविष्यामध्ये काहीच हातात न लागण्यापेक्षा? राजकारणामध्ये कधी कुणाला कमकुवत समजू नये. प्रत्येकाचं पारडं कधी ना कधी जड असतं आणि मी तर स्वतःला असं समजतो की कोणी राजकारणामध्ये येणारा माणूस हा कधी संपत नसतो किंवा राजकारणामध्ये ते दिवस कायम राहत नसतात. फक्त आपली विचारधारा आणि आपण लोकांची जी बांधिलकीचा विषय आहे तो कशा पद्धतीने जपायचा हा त्याचा प्रश्न आहे. विरोधकांचं आव्हान आज आमच्या दृष्टीनं म्हटलं तरी आम्ही विरोधकांच्या आव्हानाच्या बाबतीत म्हणणार नाही पण निश्चितपणे आमचं आव्हान कडवळ आमचं आव्हान हे निश्चितपणे भारी आहे. तर आमच्याकडं आज सगळ्यात मोठी तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे आणि हे कार्यकर्त्यांनी स्वतः बैठका लावून आपापल्या वार्डातून उमेदवारी दिल्यामुळं निश्चितपणे आमचे 17 चे 17 उमेदवार या निवडणुकीमध्ये कदाचित इथली खेर्डीतली जनता ही विकासाभूमिका आहे. कधी कोणता निर्णय करायचा या बाबतीत पूर्ण परिपक्व आहे, काही सांगायला लागत नाही. कदाचित ते घडवायचं झालं तर 17 सीटासुद्धा निवडून देतील असा मला तरी आत्मविश्वास आहे. प्रशांतजी, तुमच्या समोर जे पॅनलचे असा आरोप आहे की हे सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्तेच्या हव्यासापोटी हे कसलाही घोडेबाजार करायला मागे पुढे करणार नाही, तर त्याबद्दल तुमचं मत? अरे बघा, सत्तेचा घोडाबाजार करण्याचा विषय असेल तर 5 वर्षापूर्वी मी स्वतः 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीला अपक्ष उभा राहिलो. अपक्ष उभा राहिल्यानंतर मला जर काही सत्तेची लालच असती तर मी कुणाच्या तरी पाठीने गेलो असतो, पण मी कार्यकर्त्यांची एकनिष्ठ राहिलो. आजसुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी बाबा आपण कुणाकडे जायचा हा ज्यावेळी निर्णय दिला त्यावेळी मी सुकाई परिवर्तन पॅनल किंवा या सगळ्यांची चर्चा करून त्याच्यामध्ये जाण्याचं स्पष्ट केलं. राहिलं सत्तेचं, जर आम्हाला तसंच घोडेबाजार असता तर 15 वर्षाच्या सत्तेत असताना ज्या ज्यावेळी पक्षाने जे निर्णय दिले ते आम्ही मानले. 6 वर्षाचं तर 6 वर्ष मी त्यावेळी सिनियर होतो. मी म्हणायला पाहिजे होतं मला 2.5 वर्ष पाहिजे, 5 वर्ष पाहिजे, पण मी 6 वर्षात दिलं. पण हेच त्यांना राहता आलं का? म्हणजे कुणाला सत्तेची नेमकी हवा आहे हे निश्चितपणे लोकांनाही माहीत आहे आणि तुम्ही मंडळी फिरता तुम्हालाही माहीत आहे. 5 वर्षात त्यांनी काय साध्य केलं असं वाटतंय विकासाच्या दृष्टीने? खूप काही साध्य करता आलं असतं, कारण यांच्याकडे जिल्हा परिषदेचं सदस्यपद होतं, पंचायत समिती सदस्य होतात, निधी आणता आला असता. आज नाही म्हटलं तरी या मंडळींचं बऱ्यापैकी मंत्रालयातील किंवा विधान म्हणजे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत. पण असा एखादा कुठला मोठा निधी आणला का? तुम्ही नळपाणी योजना निश्चितपणे आणली, आमच्या माझ्या कारकिर्दीपासून सुरू झाली, पण ती सुरू केलीत एकत्रित. पण आज जी काही गोष्ट केली त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ती खंत आहे. नळपाणी योजनेचा अपयश आहे जे आता आहे किंवा लोकांना अपयश आहे त्याचं खापर म्हणजे काय कोणावर फोडता येईल तुम्हाला, म्हणजे काय होईल? एक लक्षात ठेव, मी तर समजतो की त्यावेळी असणाऱ्या सगळ्यांची ही जबाबदारी होती, सामायिक जबाबदारी होती. शेवटी कसं आहे की तुम्ही ज्यावेळेला गावाच्या विकासाचा विचार करताना स्वतःच्या महत्त्वाकांक्षा किंवा स्वतःचे तुमचे जे काही स्वतःच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा जर तुम्ही मर्यादितपणे ठेवल्या तर निश्चितपणे मार्ग निघतो. आणि मला असं वाटते की त्यावेळी मार्ग काढण्यासारखी स्थिती होती आणि हे मार्ग काढू शकले असते. आणि जर तसं काढला झालं असतं तर आज तुम्हाला या निवडणुकीपूर्वीच ही योजना चालू झालेली दिसली असते. प्रशांतजी, तुम्ही तालुक्याचं काँग्रेसचं नेतृत्व करताय, तालुक्यामध्ये काँग्रेस कशा पद्धतीने या ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाते? आता तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचा विचार केला तर खेर्डीमध्ये आम्ही सगळ्यांनी अजंठा पक्षाचा खांद्यावर घ्यायचा नाही, पण ठीक आहे, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे प्रत्येकाने शेवटी प्रत्येकाला पक्ष आहे, प्रत्येकाच्या पक्षाने प्रत्येकाला योगदान आपण दिलेलं आहे, तर ते योगदान दिलं असल्या कारणामुळे त्या सगळ्या मंडळींनी आम्ही आमच्या आपापल्या ताकदीप्रमाणे आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे.
पण निश्चितपणे आम्ही असं ठरवलेलं आहे की 5 वर्ष आपण या विकासासाठी राबूया, 5 वर्षासाठी आपण पक्षाचा आणि झेंडा बाजूला ठेवू, कारण अनेक जुने जाणते बुजुर्ग आणि या ग्रामपंचायतमध्ये किंवा या गावासाठी योगदान दिलेली मंडळी आमच्याबरोबर आहेत, तर त्याही मंडळींचा आग्रह आहे की 5 वर्षासाठी आपण सगळ्यांनी मिळून या पद्धतीनं काम करूया की जेणेकरून पुढच्या गावाच्या आपल्या 15 ते 20 वर्षाच्या विकासाला चालना देताना कुठल्याही पक्षाने कुठली भूमिका आडवी येऊ नये, म्हणून आपण या पद्धतीनं पक्षाची कुठलीही भूमिका न घेता ही निवडणूक आपण या ठिकाणी लोकांच्या समोर निवडणुकीच्या माध्यमाने जात आहोत. शेवटचा प्रश्न, विरोधक ज्या पद्धतीने पुढच्या काही दिवसामध्ये जे आक्रमक पद्धतीने उतरले समजा, किंवा तुम्हाला त्या पद्धतीने उत्तर द्यायचं, तर तुमची भूमिका कशी राहणार आहे? म्हणजे काय आता ते बघता येईल की त्यांची भूमिका कशी असेल, उत्तराला प्रत्युत्तर हे द्यावं लागेल, पण निश्चितपणे आमचं असेल की काय शेवटी आम्ही सगळेजण जे आहे ते महाविकास आघाडीचे एक घटक आहोत, त्यामुळे कटुता आणि कोणत्या पातळीपर्यंत जाऊन टीका करायचं याचं भान निश्चितपणे आम्ही ठेवू. आता त्यांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आपले आभार सगळ्यांचे की आपण माझ्यासाठी एवढा वेळ दिला.